गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास सिक्स सब्जेक्ट जनरल साइंस। तर आज अपन नवीन चैप्टर पाहत आहे, नाव आहे फोर्स एंड टाइप्स ऑफ फोर्स, बल आणि बलाचे प्रकार। एवरी डे वी परफॉर्म मेनी एक्शन्स, इच एक्शन्स रिक्वायर अ फोर्स टू बी अप्लाय ऑन द ऑब्जेक्ट। तर रोज आपण काय करत असतो, वेगवेगळी कामे करत असतो, आणि हे काम करत असताना काय करावं लागतं, आपल्याला बल अप्लाय करावा लागतो, त्या वस्तूवरती आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो, लावावा लागतो। नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट कॅन मूव इट्स ओन अँड चेंज इट्स अ पोझिशन। ज्या निर्जीव वस्तू आहे त्या स्वतः आपली पोझिशन काय करू शकत नाही, बदलू शकत नाही किंवा त्या हालचाल करू शकत नाही। फोर्स इज अप्लाय टू चेंज इट्स पोझिशन, त्यांची पोझिशन बदलवण्याकरता, त्यांची डायरेक्शन चेंज करण्याकरता आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो। फोर्स इज अप्लाय टू चेंज इट्स अ पोझिशन। वेन एन ऑब्जेक्ट इज इन द मोशन इट कॅन बी स्टॉप युझिंग द फोर्स। एखादी वस्तू जेव्हा गतिमान असते तेव्हा त्या वस्तूला थांबविण्याकरता, स्टॉप करण्याकरता इट कॅन बी स्टॉप युझिंग द फोर्स, बल लावावा लागतो, फोर्स लावावा लागतो। द डायरेक्शन ऑफ मूव्हिंग अन ऑब्जेक्ट कॅन बी चेंज ड्यू टू द फोर्स। तर जी मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे, मूव्हिंग वस्तू आहे, तिची दिशा बदलवण्याकरता काय करावं लागतो, फोर्स लावावा लागतो। आता बघू आपण टाइप्स ऑफ फोर्स, बलांचे प्रकार। फर्स्ट आहे मस्क्युलर फोर्स, ज्याला मराठीमध्ये स्नायू बल असे म्हणतात। ऑल द ऍक्शन्स ऑफ अवर बॉडी आर परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बोन्स अँड मसल्स। दीज मुवमेंट्स आर ड्यू टू मस्क्युलर फोर्स। तर आपल्या शरीराच्या जे काही ॲक्शन्स आहे त्या करण्याकरिता बोन्स म्हणजे हाडे आणि मसल्स यांची काय होते, मदत होते। आणि या सगळ्या हालचाली कशामुळे करतो आपण, तर बोन्स आणि मसल्समुळे करत असतो। द फोर्स अप्लाईड विथ द मसल्स, द फोर्स अप्लाईड विथ द मसल्स, तर स्नायूंच्या सहाय्याने लावलेलं जे बल आहे त्याला मस्क्युलर फोर्स असे म्हणतात। नेक्स्ट दुसरा प्रकार आहे मेकॅनिकल फोर्स। फॉर डुईंग मेनी टास्क विथ एज वी यूज द मशीन्स। वेगवेगळी कामे करण्याकरता आपण यंत्रांचा उपयोग करत असतो। सम मशीन्स आर यूज विथ अवर मसल्स एनर्जी व्हाईल सम आर ऑटोमॅटिक मशीन्स विथ वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी ऑर फ्युल। तर काही जे यंत्र असते ते काही यंत्र चालविण्याकरता काय होतो, जी स्नायू ऊर्जेचा उपयोग होतो, तर काही यंत्र ही स्वयंचलित असतात, ॲटोमॅटिक मशीन्स असतात, ज्यांना सुरू करण्याकरता, चालू करण्याकरता फ्युल, इंधन किंवा इलेक्ट्रिसिटीची गरज असते। द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ ए मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स। तर यंत्रामार्फत जे लावलेलं बल आहे, यंत्रामार्फत लावलेल्या बलाला मेकॅनिकल फोर्स, यांत्रिक बल असे म्हणतात। नंतरचा प्रकार आहे तिसरा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला मराठीमध्ये गुरुत्वीय बल असे म्हणतात। द अर्थ पुल्स एव्हरीथिंग टुवर्ड्स इट सेल्फ। तर पृथ्वी काय करत असते, प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचत असते। सर आयझॅक न्यूटन डिस्कवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन द 17th सेंचुरी। तर 17th सेंचुरीमध्ये जे सायंटिस्ट आहे सर आयझॅक न्यूटन यांनी काय केला, जे बल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल, याचा शोध लावला। वेन एनी ऑब्जेक्ट इट्स थ्रोन इन द अपवर्ड डायरेक्शन द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्टार्ट ॲक्टिंग ऑन इट। तर एखादी वस्तू जेव्हा आपण आकाशाच्या दिशेने वरती आपण फेकतो, तर ती वरच्या दिशेने फेकल्याबरोबर त्याच्यावरती काय होत असते, गुरुत्वीय बल काय करते, स्टार्ट ॲक्टिंग ऑन इट, त्याच्यावरती कार्य करत असते।
This force acts in the direction opposite to that of an object moving upward. तर वरच्या दिशेने जी फेकलेली वस्तू आहे त्याच्या विरुद्ध दिशेने ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वीय बल कार्य करत असते. The speed of object going upward goes on decreasing and then become zero. तर ही जी वस्तू आहे जशी आपण फेकल्याबरोबर ती स्पीड तिची स्पीड असते ती थोडी जास्त असते जेव्हा सुरुवातीला आपण वस्तू फेकतो. फेकल्यानंतर कायंतरात गेल्यानंतर त्याची जी स्पीड आहे त्या वस्तूची वर फेकलेल्या वस्तूची काय होते कमी व्हायला सुरुवात होते आणि काही वेळानंतर ती झिरो होते शून्य होते. देन दिस ऑब्जेक्ट स्टार्ट फॉलिंग डाऊन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट्स स्पीड ऑल्सो इन्क्रीज विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि जसे वर फेकलेल्या वस्तूची स्पीड कमी झाली कमी झाल्यानंतर जसे ते झिरो झाले की ती वस्तू खाली खाली यायला सुरुवात होते. आणि जशी खाली यायला सुरुवात झाली की तिची जी स्पीड आहे ती काय होत असते वाढते. कशामुळे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्यानंतर नेक्स्ट जो प्रकार आहे बलाचा तो आहे मॅग्नेटिक फोर्स. तर पुढील जे प्रकार आहेत फोर्सचे जसं मॅग्नेटिक फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि कंबाईन फोर्स. तर हे भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत.